आता पाहूयात मुंबई उपनगरातल्या न्यूज टॉप नाईन. मुंबई पालिकेच्या मालमत्ता करातील उत्पन्नात घट, देयक रखडल्यानं फटका, कर भरण्याची 31 मार्च मुदत हुकणार. सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रावरती देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणी पुरवठा बंद. द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा, जयनपिटीचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी राहणार बंद. मुंबईमध्ये नवीन वर्षात हवेच्या दर्जामध्ये सुधारणा. 2 महिने खालावलेली हवेची गुणवत्ता सुधारली. मुंबई महापालिकेकडनं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात. ठाणे जिल्ह्यातील हवेचा निर्देशांक मात्र चिंताजनक. बदलापूर, उल्हासनगर, भिवंडीमधील हवेचा निर्देशांक सरासरी 180 ते 300 दरम्यान. मोनोरेलचं महामुंबई मेट्रोमध्ये विलीनीकरण. मोनोला तोट्यातनं बाहेर काढण्यासाठी एमआरडीएचा निर्णय. मुंबईमध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान. पहाटे धुकं तर दिवसभर ढगाळ वातावरण. पुढील 4 ते 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. बेस्टमध्ये विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी बेस्ट प्रशासनाची करडी नजर. बेस्टकडनं विशेष तिकीट तपासणी मोहीम. कल्याणमधील लेखिका मंजिरी फडके यांना अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे फडके यांना निमंत्रण. आयआयटीतील 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिक पॅकेज. नोकर भरती मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 1340 विद्यार्थ्यांना सरासरी 23 लाखांचं पॅकेज.